कल्याण मधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्यात, तर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदीची नोटीस बजावण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। उद्धव ठाकरे मुंब्रा या ठिकाणी आज येत आहेत आणि मुंब्रा येथील शिवसेना शाखा जमीन दोस्त केल्यानंतर उद्धव ठाकरे जाब विचारण्यासाठी येत आहेत, तर शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं जमाव असा मेसेज व्हायरल होत होता, या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नोटीस बजावल्याचं पोलिसांनी सांगितलं। तर या संपूर्ण प्रकरणाविषयी महत्त्वाची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे हे मुंब्र्यातून लाईव्ह आपल्या सोबत आहेत। गणेश, आपण पाहतोय की मुंब्र्यामध्ये आज उद्धव ठाकरे येणार आहेत आणि इथलं कार्यालय हे जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे, त्याविषयी काय अधिक माहिती मिळते, सध्या काय परिस्थिती आहे तिथं? नक्कीच थेट दृश्य मी दाखवतोय। या ठिकाणी ही जी शाखा आहे आणि ही शाखा तोडण्यात आलेली आहे, हे शिवसेनेचं मुंब्र्यातलं मध्यवर्ती शाखेचं कार्यालय होतं आणि याच्या पुनर्बांधणीसाठी हे तोडण्यात आलंय असा शिंदे गटाकडून आहे तो बॅनर आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मात्र शिंदे गटाचे हे सगळे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत, कारण की उद्धव ठाकरे या शाखेची पाहणी करण्यासाठी येत आहेत। पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण की तणावाचं वातावरण सध्या मुंब्र्यामध्ये पाहायला मिळत आहे। मुंब्र्यामध्ये जी पोस्टरबाजी केली होती हे पोस्टर देखील फाडण्यात आले, त्यानंतर देखील मोठा तणाव निर्माण झाला होता आणि आता जे ठाणे पोलीस आहेत जे महेश पाटील यातले जे अतिरिक्त आयुक्त आहेत आणि हे देखील येऊन नरेश मस्के या ठिकाणी शिंदे गटाचे आलेले आहेत त्यांना देखील समजवण्याचं काम करत आहेत की कुठलाही तणाव निर्माण होऊ नये अशासाठी पोलिसांकडून विशेष ही काळजी आहे ती घेताना पाहायला मिळतात। मात्र दोन्ही गट आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। थोड्या वेळामध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे येतील तेव्हा उद्धव ठाकरे गटातील जे सगळे पदाधिकारी आहेत ते देखील येतील। स्थानिक आमदार जे आहेत जितेंद्र आव्हाड यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पोस्टरबाजी केलेली आहे, त्यामुळे जितेंद्र आव्हाडांचा यामागे मोठा हात आहे असा देखील वारंवार उल्लेख आहे तो नरेश मस्के यांच्याकडून केला जातो आणि त्याच्यामुळेच कुठेतरी एक तणावाचं वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे, त्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। कारण की मुंब्र्यामध्ये या अगोदर कधी उद्धव ठाकरेंना दिसलं नाही का असा प्रश्न देखील आहे तो उपस्थित केला जातोय, त्यामुळे नेमकं या ठिकाणी आल्यावर उद्धव ठाकरे काय बोलतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। गणेश, आपण पाहतोय की पोलिसांनी आधीच सांगितलं या ठिकाणी जमावबंदी ही लागू करण्यात आली, मात्र आता जे व्हिज्युअल्स तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहेत त्यामध्ये या ठिकाणी प्रचंड गर्दी असल्याचं पाहायला मिळते, तर त्याविषयी काय सांगाल? सुरक्षा नेमकी कशी तैनात करण्यात आलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त नेमका कसा तैनात करण्यात आला आहे? नक्कीच पोलिसांची विशेष पथकं आहेत ती लावण्यात आलेली आहेत, दंगल पथक असेल ते देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, तर पोलिसांच्या 9 ते 10 गाड्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। त्याच पद्धतीने हा जो जगा जमा झालेला आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे गटाचं खरं तर हे सगळे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आतापर्यंत दाखल झालेले आहेत, कारण की ज्यावेळेस एकनाथ शिंदेंचे जे शिवसैनिक आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की कोणीही मालमत्तेवर आहे तो आपला अधिकार दाखवू शकत नाही, शिवसेनेचं चिन्ह नाव आम्हाला दिलेलं आहे, आम्हाला जरी यांच्या प्रॉपर्टीवरून कुठलाही वाद करायचा नाही आहे, मात्र जी शिवसेनेच्या शाखा आहेत त्या शाखा ज्या आहेत त्या शिवसेनेचं मंदिर आहे, या शाखेमधून सगळं समाजकार्य आहे ते होत असतं आणि ह्याच कार्य होत असतं आणि त्यामुळे कुठेतरी हा जो जमाव आहे या ठिकाणी उद्धव ठाकरे येतील त्यांना प्रश्न उपस्थित करण्यासाठी जमाव जमा झालेला आहे। घोषणाबाजी आहे ते देखील शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या। नक्कीच, धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय मुंब्रा येथील शिवसेना शाखा ही जमीन दोस्त करण्यात आली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे या ठिकाणी जाब विचारण्यासाठी येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर इथं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं जमावं असा मेसेज व्हायरल होतोय आणि यासाठी हा सगळा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे। तर उद्धव ठाकरे या ठिकाणी काही वेळात पोहोचणार आहेत आणि त्यानंतरच्या ज्या घडामोडी आहेत ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। छत्रपतींचा विचार म्हणजे